नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या घरकुलची यादी मोबाईलवरून कशी चेक करायची व त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकाल तुमच्या गावात आतापर्यंत एकूण किती लोकांना घरकुल मिळालंय आहे तर चला मग पाहूया तर सर्वप्रथम मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेची ज्याला क्लिक करून तुम्ही या पेजवर डायरेक्टली येऊ शकता त्यानंतर या पेजवर आल्यावर तुम्हाला इथं ऑप्शन दिसणार आवाज सॉफ्ट नावाचं या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जसं या ऑप्शनला क्लिक करता तुमच्यासमोर आणखी काही सब ऑप्शन ओपन होतील यामध्ये तुम्ही बघू शकाल दुसऱ्या नंबरचं ऑप्शन रिपोर्ट्स या रिपोर्ट्सला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जसं रिपोर्ट्सवरती क्लिक करता तुमच्या मोबाईलवर एक नेक्स्ट पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला ए नंबरचं ऑप्शन दिसेल फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट त्यामध्ये सब ऑप्शन दिसणार दुसऱ्या नंबरचं म्हणजेच हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जसं त्या ऑप्शनला क्लिक करता तुमच्यासमोर एक नेक्स्ट पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्हाला इथं दिसू शकते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे इथं सिलेक्ट आहे दुसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये त्यानंतर इथं तिसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तुमचं राज्य म्हणजेच स्टेट तुमचं काय आहे तर इथं आपण चूज करू महाराष्ट्र हे सिलेक्ट करून झाल्यावर इथं तुम्हाला खाली विचारलं जाईल तुमची डिस्ट्रिक्ट म्हणजे इथं जिल्हा कुठला आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करून झाल्यावर तुम्हाला इथं खाली विचारलं जाईल तुमचा तालुका यामध्ये तुमचा जे काही तालुका आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला शेवटचं विचारलं जाईल तुमचं गाव तुमचं जसं जे काही गाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे हे सगळं झाल्यावर तुम्ही इथं खाली बघू शकता स्क्रॉल डाऊन करून इथं तुम्हाला कॅपच्या विचारलेलं आहे हा कॅप्चर तुम्हाला वजाबाकीमध्ये असू शकतो किंवा बेरीजमध्ये असू शकतो याचं उत्तर तुम्हाला या खालच्या बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि इथं तुम्हाला दिसेल काळ्या रंगामध्ये सबमिट नावाचं ऑप्शन या ऑप्शनला तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जसं सबमिट ऑप्शनवरती क्लिक करता तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता तुमच्या गावाची संपूर्ण लिस्ट इथं आलेली आहे इथं तुम्हाला तुमचं गावाचं नाव दिसेल तुमचं सँक्शन नंबर दिसेल त्याचनंतर तुमची सँक्शन अमाऊंट म्हणजे किती पैसे तुम्हाला सँक्शन झालेले आहेत तुम्हाला किती हे इन्स्टॉलमेंटमध्ये येणार आहेत किती रिलीज झालेले आहे आणि इथं तुम्हाला शेवटचं दाखवेल तुमचं हाऊसचं स्टेटस म्हणजे तुमचं घर झालं आहे की नाही किंवा अधूर आहे हे तुम्हाला या स्टेटसवर दाखवेल तर इथं तुम्ही बावीस नंबरमध्ये बघू शकता दोन हजार एकवीसची सुद्धा यामध्ये लिस्ट आहे दोन हजार एकोणीस सतरा एकोणीस एकवीस अठरा दोन हजार सतरा अशा बरेच काही मित्रांनो यामध्ये लिस्ट आहे तर या प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता किंवा इथं तुम्ही बघू शकता वरते पी डी एफ नावाचं ऑप्शन डाउनलोडचं इथून तुम्ही हे यादी डाउनलोड करू शकता